आज दिनांक 24 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून युवा मल्हार सेनेच्या माध्यमातून झोपलेले जे प्रशासन आहे गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजावर जो अन्याय होत आहे याच्या विरोधात युवा मल्हार सेनेने ढोल बजाव आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे। युवा मल्हार सेना नेहमी आरक्षणासंदर्भात जागरूक असते आणि प्रशासनाला आम्हाला एक सांगू इच्छितो, गेल्या 70 वर्षापासून आमचे दादा आमचे परदादा आमचे वडील आता आमची पिढी चालली आहे, तरी पण तुम्ही घटनेमध्ये जे धनगर आणि धनगर या संदर्भात जे आरक्षणाचा खेळ लावलाय तो लवकरात लवकर निस्तारावा आणि धनगरांना आदिवासी म्हणून घोषित करून लवकरात लवकर एसटी आरक्षण देण्यात यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याचबरोबर धनगर समाजाची एक पोट जात ती म्हणजे ठेलारी तिचा देखील काही राज्यकर्त्यांनी व राजकारणी लोकांनी व पक्षांनी एक वेगळ्या प्रकारचा खेळ मांडलाय। ती पोट जात धनगराची असून तिचे सर्व व्यवहार धनगरासारखे, तरी सुद्धा तिला जाणीवपूर्वक एनटी बी मध्ये समावेश केले, तरी पण आमची गेल्या अनेक दिवसापासून मागणी की ठेलारी समाजाला देखील एनटी सी मध्ये घेऊन तत्काळ येणाऱ्या काळात एसटी आरक्षण त्यांना देखील लागू करावा, अन्यथा प्रशासनाने परिणाम भोगण्यासाठी तयार राहावा। गेल्या 70 वर्षापासून आमचा लढा चालू आहे आणि कुठल्याही राजकारणी पुढाऱ्याने असावा किंवा पक्षाने असा आतापर्यंत धनगर समाजाला न्याय दिला नाहीये, आमचा देखील न्यायालयीन लढा सुरू आहे। भारतीय राज्य घटनेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच न्यायालयाच्या मार्फत धनगर समाजाला आरक्षण मिळणार यात तीळ मात्र शंका नाही, पण तरी पण या सरकारच्या विरोधात आम्ही या ठिकाणी ढोलबाजा आंदोलन करून सरकारला एक चेतावणी देतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाजाचा जागा झाला आहे, तुम्ही लवकरात लवकर जागे व्हा, अन्यथा परिणाम भोगण्यासाठी तुम्ही तयार राहा। आज ही सुरुवात धुळ्यामधून महाराष्ट्रात पहिली सुरुवात धुळ्यामधून आम्ही केली आहे आणि इथून पुढे महाराष्ट्रात उद्यापासून धनगर समाज आंदोलनासाठी सक्रिय झालाय, तरी प्रशासनाने लवकरात लवकर हा न्याय निवाडा करावा आणि धनगरांना आदिवासी म्हणून घोषित करावा। धन्यवाद।